सांगली आणि कोल्हापूर येथील महापूर ओसरल्यावर येणाऱ्या साथीच्या आजारापासून नागरिकांना लागणाऱ्या वैद्यकीय मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे वैद्यकीय पथक पुण्यातून रवाना झाले. या पथकाला अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीचा झेंडा दाखविला. यावेळी डॉक्टर सेलचे डॉक्टर नरेंद्र काळे, पुणे शहर अध्यक्ष डॉक्टर सुनील जगताप उपस्थित. मागील आठवड्यापासून सांगली कोल्हापूर परिसरामध्ये पावसामुळे भयानक परिस्थिती उद्भवली आहे. पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्याचं रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे. आता पाणी ओसरण्यास सुरुवात झाली, मात्र पाणी ओसरल्यावर विविध आजार पसरण्यास सुरुवात होऊ शकते. अशावेळी गावागावात मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय मदत लागणार आहे. यासाठी राष्ट्रवादीतर्फे सुमारे 300 डॉक्टर सेवेत सामील झाले आहेत. डॉक्टरांसह औषधं आणि इतर वैद्यकीय सामुग्रीही पाठवण्यात आली आहे. या पथकात पुढे मिरज आणि जवळील भागातील डॉक्टरही सहभागी होणार आहेत.